अजनी थाने के तहत शताब्दी चौक पर एक युवक को तीन आरोपियों ने चाकू से गोद दिया। इसके बाद लहूलुहान युवक जमीन पर गिर पड़ा। यह घटना सोमवार की रात करीब 10 बजे हुई है। मृतक रामटेक नगर गली नंबर 4 निवासी पवन सोनटक के बताया गया है। पवन सीतापटी मेन रोड पर चप्पल की दुकान चलाता था और इस मामले में अजनी पुलिस ने राजेश प्रधान, भीमा प्रधान और विक्की गंभीर को गिरफ्तार किया है। पुलिस से मिली जानकारी के अनुसार मृतक और आरोपियों में सोमवार की दोपहर को बर्डी में ही सिर पर पहने दुपट्टे को लेकर झगड़ा हुआ था। इसके बाद रात को फिर एक बार शताब्दी चौक पर मृतक और आरोपियों में विवाद हुआ और इसी विवाद में आरोपियों ने मृतक की छाती और पेट में चाकू से वार कर उसकी हत्या कर दी। रात्री 10:15 दरम्यान आम्ही पोस्टे परिसरात पेट्रोलिंग करत होतो, बीट मार्शलचा आम्हाला फोन आला की शताब्दी चौकाच्या बाजूला एक व्यक्तीचा मर्डर करून काही लोक पळून गेले आहे। तर लगेच आम्ही घटनास्थळी पोहोचलो आणि माननीय वरिष्ठांना माहिती दिली। माननीय पोलीस आयुक्त साहेब, माननीय जॉईंट सीपी मॅडम, त्याच्यानंतर साऊथ रिजन सर आणि डीसीपी सर आणि एसीपी सर, डीसीपी सर एसीपी सर स्वतः स्पॉटवर आले आणि सर्व वरिष्ठांच्या मार्गदर्शनात जो मृतक होता त्याचं नाव निष्पन्न करण्यात आलं। नाव निष्पन्न झाल्यावर मग जी मृत्यूची घटना होती त्या संदर्भात माहिती घेतली असता अशी माहिती घेतली की तीन लोक हे त्याच्यासोबत राजेश प्रधान, विक्की प्रधान आणि अजून एक जण त्याच्यासोबत हे अजून दोन लोक त्याच्यासोबत हे होते आणि यांचं बर्डीमध्ये भांडण झालं होतं। विक्की गंभीर हा तिसरा व्यक्ती होता आणि अजून यांचं बर्डीमध्ये भांडण झालं होतं। तर त्या राजेश प्रधानने डोक्यावर एक दुपट्टा बांधला होता, तर मृतकने त्याला म्हटलं की तेरा बाप मर गया का, त्याच्यावरून त्यांचं बर्डीत भांडण झालं। बर्डीत भांडण झाल्यावर ते परत मग शताब्दी चौकात आले। शताब्दी चौकात मग पुन्हा मृतक जो होता त्याने राजेश प्रधानला थांबवलं की आज तेरा किस्साही खतम कर देता। तर अशा याच्यावरून मग त्यांचं एकदम भांडण सुरू झालं तिथे। तर त्याच्या हातापायीमध्ये मृतककडे हत्यार होतं किंवा त्यांच्याकडे होतं, त्यांनी त्याला पोट छातीवर आणि पोटावर जखमा मारून त्याला जखमी केलं। तर अवघ्या 1.5 ते 2 तासात आमचे डीबीचे PSI आंबे पवार, त्याच्यानंतर डीबीचे नितीन सोमकुवर, अश्विन सहारे आणि इतर रिस्पॉन्सिबल या लोकांनी सगळ्यांनी मिळून 1.5 ते 2 तासातच आरोपी ताब्यात घेतलेले आहेत। पुढील प्रक्रिया PCR घेणे, त्याच्यानंतर मग योग्य कारण आणि पुढील पुरावे हस्तगत करणे हे आमचं सुरू आहे। आरोपी आणि मृतक यांचा कोणताच रेकॉर्ड नाही आहे। मृतक हा 2 महिन्यापूर्वी बर्डीमध्ये फुटपाथवर चप्पलचं दुकान लावायचा, पण 2 महिन्यापासून तो खाली होता अशी त्यांच्या नातेवाईकांनी माहिती दिली। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट। सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज शिक्षा पाए अब संस्कार के साथ दे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज, लाइब्रेरी, लेबोरेटरीज, कंप्यूटर रूम, डिजिटल क्लासरूम्स, म्यूजिक, वोकल एंड इंस्ट्रूमेंटल, डांस, क्लासिकल एंड वेस्टर्न, स्पोर्ट्स, इंडोर एंड आउटडोर। सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज 38 वेड़ाहरे आउटर रिंग रोड पोस्ट वेसा नागपुर। अवर ब्रांचेस एट रामेश्वरी एंड वेड़ाहरी। कॉन्टैक्ट नंबर 7276066999 एंड 7276055999। सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज।